आनंद वाटतो की शाहिदसाहेबांनी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप काही योगदान केलं आहे. अँड वी आय एम सो ग्लॅड टू बी महाराष्ट्रीयन. जय महाराष्ट्र. प्रत्येक मराठी माणसाने पाहावी, प्रत्येक मराठी. ॲक्च्युली मोस्ट अवेटेड फिल्म होती. आम्ही जेव्हापासून अनाऊन्स झालं तेव्हापासून वाट बघत होतो महाराष्ट्रशाहीर कधी येत आहे, कधी पाहायला मिळत आहे. आणि फिल्म बाबतीत जर सांगायचं झालं तर पूर्ण गाण्यांनी भरलेला सिनेमा आहे. प्रत्येक मराठी माणसाने पाहावी, प्रत्येक मराठी. ॲक्च्युली त्यांच्या मुलांना तो दाखवा. हे आत्ताच्या जमान्यामध्ये लोकांना शाहीर साबळे म्हणजे काय, आणि शाहीर साबळे आहेतच, त्यांची कला इम्पॉर्टंट आहे आणि ती कला जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आणि शाहीर साबळेंच्या निमित्ताने ती, ह्या सिनेमाच्या निमित्ताने ती पोहोचते. खूप छान वाटलं. आणि सगळ्यात जास्त चौधरीने खूपच छान काम केलं. आणि केदार शिंदे दिग्दर्शक अंकुश चौधरी, त्यांची केदार शिंदेंची मुलगी ज्या आहेत सना शिंदे, त्यांनी सुद्धा उत्तम काम केलं आहे. महाराष्ट्राची शान. पॉवर पॅक फिल्म आहे असे आपण बोलू शकतो. पूर्ण म्युझिकल फिल्म आहे. अजय अतुलांची गाणी सांगायलाच नको, सगळ्यांनाच माहिती की ती नक्की असणारच ऑब्व्हियसली. आपल्याला असं एकही सेकंद मान इकडे तिकडे होणार नाही फिल्म बघताना. खूप आनंद वाटतो की शाहिदसाहेबांनी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप काही योगदान केलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं, पूर्ण नाही सांगत पण नक्कीच ही फिल्म येऊन सगळ्यांनी पहा आणि मग कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हालाही कशी वाटली नक्की फिल्म.